मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज मी तुमच्यासाठी आपल्या सबस्क्रायबरने पाठवलेले सत्य अनुभव बघणार असाव. पण एक गोष्ट ऐकूच्या आधी, जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. नमस्कार, मी निलेश. मी आता जी तुमका गोष्ट सांगणार असं ती माझ्या बायकोसोबत घडली होती. तर माझी बायको सायली ही औरंगाबाद का ट्रेनिंग करूक गेली होती, तेव्हा तिच्यासोबत तिचे दोन मैत्रिणीसुद्धा होते. तिचा जा ट्रेनिंग होता तर एक महिनोभर चालणार होता. माझी बायको आणि तिचे दोन मैत्रिणी हे तिघवलेजणी एकाच खोलीत रवायचे. एक दिवशी हे तिघवलेजणी रात्री झोपले होते, तेवढ्यात तिची एक मैत्रीण आपणच उठली आणि बाहेर जाऊक लागली. तेवढ्यात माझ्या बायकोक जाग आली, म्हणून तिने आपल्या मैत्रिणीक विचारल्यान, काय गो खाय चाललं? पण त्यावर तिने कायच उत्तर देऊक नाय, ती बाहेर निघाक लागली. म्हणून माझ्या बायकोक म्हणजे सायलीक वाटला ती वॉशरूम का वगैरे जायत असात, म्हणून तिने जास्त काही लक्ष देऊक नाय, ती परत झोपली. पण सायलीक मात्र तेव्हा थोडंसं अंदाज येलो होतो, कारण ती ज्या पद्धतीनं चलत होती त्या सगळा बघताक्षणी जरा विचित्रच वाटत होता. पण पहिल्यांदा तिका असं उठताना बघितल्यामुळे तिने काय फारसं लक्ष देऊक नाय. ह्या सगळ्या प्रकारानंतर पुढचे 2-3 दिवस चांगले गेले, पण त्यानंतर तिच्या मैत्रिणीची तब्येत हळूहळू खराब होऊ लागली होती. तिका असा अचानक काय झाला तास त्यांका समजत नाही होता. तिने तिका डॉक्टरांकडे सुद्धा नेल्याने पण तिच्या तब्येतीत मात्र काय सुधारणा होत नाही होती. पण त्या काही दिवसात परत तोच प्रकार घडलो. ते सगळे रात्री झोपले होते, तशी तिची ती मैत्रीण आपणच उठली आणि बाहेर जाऊक लागली. आणि तेव्हा माझ्या बायकोक म्हणजे सायलीक जाग आली, तिने बघितल्यान तर ती बाहेर जाता. पण ह्यावेळेक तिने तिका हाक मारूक नाय, ती तिच्या मागण्या जाऊक लागली. तेव्हा तिची ती मैत्रीण वॉशरूमच्या दिशेने न जाता ती खरी भलत्याच दिशेने जाऊक लागली. बघता बघता ती घराकडसून बाहेर पडली आणि त्यानंतर तिने जा काय केल्यान ता सगळा दृश्य बघून माझ्या बायकोच्या पायाखालची जमीन सरकली. तिची ती मैत्रीण एका मोठ्या झाडाखाली गेली. ताजा झाड होता, त्या गावापासून लांब होता आणि एकदम जुनाट. ती त्या झाडाखाली बसली आणि तिने आपले केस सोडल्यान आणि ती थंच मोठमोठ्यानं रडाक लागली. आणि एवढ्यावरच ती थांबली नाय, तर ती पटकन थैसून उठली आणि त्या झाडाक गळफास लावून घेऊक लागली. ता सगळा दृश्य बघून सायली चांगलीच घाबरली आणि ती धावत धावत तिच्याकडे गेली आणि तिने तिका अडवल्यान आणि विचारूक लागली, गोया मूर्खासारखा काय करत, काय झालं तुका? तशी ती सायलीकडे एकटक रागान बघूक लागली. सायलीक समाधला की अय नक्कीच काहीतरी विचित्र असा. तिने तिका धरल्यान आणि अक्षरशः ओढत ओढत आपल्या घराकडे आणल्यान. ती येऊकत तयार नाही होती, पण तिका जबरदस्ती सायली घराकडे घेऊन इली. ती अक्षरशः हातपाय आपटत होती, मोठमोठ्यानं आरडत होती आणि तिच्या त्या आवाजान त्यांच्या आजूबाजूचे सगळे लोक थे जमा झाले. त्यातल्या काही लोकांनी तिचं तो सगळं अवतार बघून सांगितल्याने की एका बाहेरचा काहीतरी लागला, तुम्ही ताबडतोब हिच्या घरच्यांका बोलवून घेवा. तेव्हा सायलीन तिच्या घरच्यांका फोन लावल्यान आणि त्यांका हे सगळं प्रकार सांगितल्यान. तिच्या घरचेसुद्धा चांगलेच हादरून गेले आणि ते सकाळपर्यंत थं इले आणि त्यांच्या मुलीची ती अवस्था बघून ते तर चांगलेच हादरून गेले. सकाळपर्यंत कसा बसा सायलीन तिका धरून ठेवलेला होता. आणि सायलीन ते जमलेल्या लोकांका सुद्धा विचारल्यान की त्या झाडाखाली नेमका काय असा, कारण तिची ती मैत्रीण त्याच झाडाखाली जाऊन रडत होती. तेव्हा तिका त्या गाववाल्याने जा काय सांगितल्याने ता ऐकांतर तिची भोपडी चोळली. ते म्हणाले त्या झाडावर त्यांच्या गावातल्या एका बाईन काही वर्षांपूर्वी गळफास लावून घेतलेलो होतो, पण त्यानंतर असो कधी प्रकार घडाक नाही होतो, त्यामुळे त्यांच्या गावातले सुद्धा चांगलेच आदरले होते. त्या बाईचो आत्मा अजूनव त्या झाडावर असा. मग ह्यो सगळो प्रकार
त्या मैत्रिणीच्या घरच्यांका सांगितल्याने मग त्यानंतर तिच्या घरचे तिका आपल्या गावाकडे घेऊन गेले. त्यानंतर तिने तिचं काय केल्याने ह्या माझ्या बायकोक माहिती नाही होता. पण ह्या सगळ्या प्रकारानंतर 2 महिन्यान माझ्या बायकोन आपल्या मैत्रिणीक फोन लावल्यान तेव्हा ती बरी होती. म्हणजे तिच्या घरच्यांनी काहीतरी नक्कीच केल्याने असतला. आता नेमका तिने काय केल्याने ता काय तिने तिका विचारूक नाही, कारण तिका तर यातला काय माहितीत नसतला. पण ती त्या सगळ्यासून बरी झाली याच्यापेक्षा अजून काय चांगला होतला. तर असं काहीसं होतं माझ्या बायको केलेलो एक भयानक अनुभव. असे काही जागा असतात ज्या ठिकाणी असे विचित्र प्रकार घडतात. आता त्या मैत्रिणीक ती बाई कशी लागली ह्या काय समजला नाही, पण नक्कीच ती संध्याकाळच्या वेळेत त्या झाडाच्या जवळ सोडून गेली असावी, त्यामुळेच असो काहीसो प्रकार घडलो असतलो. तुमका याबाबत काय वाटता त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत आपण बघूया आपल्या दुसऱ्या सबस्क्रायबरने पाठवलेलो एक सत्य अनुभव. ही गोष्ट राजापुरातल्या एका गावातली असा आणि ती आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवलेली असा. पण त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केलेली असा. तर चला तर मग बघूया की नेमका त्यांच्यासोबत काय घडला. ह्यो अनुभव माझ्या आजी केलो होतो. माझी आजी लाकडं जमा करूक रानात जायची आणि ही गोष्ट खूप वर्षांपूर्वीची असा. तेव्हा माझ्या आईचं वय 15 वर्ष होता आणि आता तिचं वय 45 वर्ष असा. म्हणजे तुमका अंदाज येलोच असात की ही गोष्ट किती जुनी असा. तर एक दिवशी माझी आजी नेहमीसारखीच लाकडं जमा करूक गेली होती. तेव्हाच्या काळी सगळा जेवण या चुलीवरच व्हायचा, ज्यासाठी खूप लाकडा लागायची. आणि तेव्हा सगळेच जण चुलीवर जेवण करत असल्यामुळे लाकडा आणूसाठी लांब लांबवर जाऊचं लागायचा. त्या दिवशी माझी आजी लाकडा गोळा करता करता गावच्या वेशेपर्यंत जाऊन पोचली. आता काही कारणांमुळे मी गावांची नावं तर तुमका सांगू शकत नाही, तुम्ही समजून घेशाल याची माका खात्री असा. तर आजी गावच्या वेशेपर्यंत जाऊन पोचली होती आणि ह्याआधी ती कधी ह्या जागेवर इली नाही होती. तिच्यासाठी ती जागा नवीनच होती. ती आपली लाकडा गोळा करूक लागली. बघता बघता तिने तिकं होई होती तितकी लाकडा गोळा केल्यान आणि तेव्हा दुपारचे 3 काय 4 वाजले असतील, जास्त संध्याकाळसुद्धा झाली नाही होती. तिने आपली लाकडा गोळा केल्यान आणि ती घराकडे येऊक लागली. घराकडे इल्यावर तिने रात्रीचा जेवणसुद्धा बनवल्यान आणि सगळे घरातले जेवण मस्तपैकी झोपलेसुद्धा. माझी आजीसुद्धा सगळं आवरून झोपली. तरी रात्री 2 च्या सुमारास आजी ज्या खोलीत झोपायची त्या खोलीच्या खिडकीवरनं एक आवाज येऊक लागलो. तो आवाज एका बाईचो वाटत होतो. तो आवाज ऐकान आजी गडबडान जागे झाली आणि खिडकीकडे बघूक लागली. पण ती का खिडकीकडे कोणत दिसला नाही. तशी ती खिडकीच्या जवळ गेली आणि बाहेर वाकान बघूक लागली. पण बाहेर सुद्धा कोण नाही होता. तसा तिका वाटला की तिका भास वगैरे झालो असात म्हणून ती परत झोपली. पण 10 मिनिटांत परत तोच आवाज येलो आणि तेव्हा तर आजी एकदम जागीच होती. तो आवाज ऐकान आजी परत उठली आणि खिडकीकडे येऊक लागली. जशी ती खिडकीकडे येता तर तिका खिडकीच्या बरोबर समोर एक बाई दिसली. संपूर्ण सफेद रंगाची ती बाई होती आणि ती आजीकडे बघून मोठमोठ्याने हसत होती. त्या बाईक बघून आजी इतकी घाबरली की तिने खिडकी लावूनच घेतल्यान. तिका सरसरम घामच फुटाक लागलो. ही बाई नेमकी कोण हा आणि ही माझ्या मागे कशा केली हा तास तिका समजत नाही होता. पण तिका मात्र एक गोष्ट समजली होती की मी नक्कीच असं काहीतरी केलंय ज्यामुळे या बाईचं भूत माझ्या मागे येईला. तशी ती आठवूक लागली की मी काल दिवसभरात नेमका काय केलंय. पण तसं तिका कायच आठवत नाही होता. पुढच्या दिवशी सकाळी ती एका माणसाकडे गेली, कारण तिका समजला होता की या बाहेरचाच काहीतरी असा. तेव्हा त्या माणसानं बघितल्यान आणि तो त्याच गावातलो असल्यामुळे त्याका ती जागासुद्धा माहिती होती. तो म्हणालो की तू काल दुपारी जय लाकडं आणूक गेलं होतं तीच जागा बरी नाया आणि थैची चौदसा तुझ्या मागे लागली. ती जागा इतकी भयंकर
की त्या जागेवरचा पडलेला फळ जरी तू उचलून आणलं तरी ती तुझ्या मागे येतली. तसा आजीन तेंका त्यावर उपाय विचारल्यान तर ते हसत हसत म्हणाले, तू काही घाबरा नको, तू फक्त एक काम कर, जी लाकडा तू थैसून घेऊन इलं ती सगळी लाकडा परत नेऊन थै टाक, आणि आज रात्री जेव्हा तू झोपतलं तेव्हा ती अवधसा परत थै येतली, तेव्हा तू तिका फक्त गाळी घाल आणि थैसून पिटाळून दे. त्या माणसाची ती वाक्य ऐकान आजी तेंका विचारू लागली, असा केल्यावर ती निघान तर जातली ना? तसे ते म्हणाले, तू फक्त करून बघ. मग जसा आजी एक त्या माणसा सांगितलेला होता अगदी तसाच आजीयन केल्यान. जी काय उरलेली लाकडा होती ती तिने त्या जागेवर नेऊन टाकल्यान आणि तो माणूस बोललो होतो अगदी तसाच झाला. ती रात्री बाई इली आणि तसंच आवाज काढूक लागली. तसा आजीयन त्या बाईक जे काय गाळी घातल्यान ते गाळी ऐकान ती बाई थैसून पळान गेली. त्यानंतर त्या बाईन आजी एक परत काय कधी तोंड दाखवूक नाय. तर असं काहीसं होतं माझ्या आजी केलेलो अनुभव. चला तर मग आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या अनुभवाकडे. हो अनुभव आपल्या सबस्क्रायबर गायत्री यांनी पाठवलेलो असा. मी गायत्री. हो अनुभव, जेव्हा मी 18 वर्षांची होतय तेव्हा माका इलो होतो. माझ्या आजीचा तेव्हा निधन झाला होता आणि ती गावाकडे रवायची, त्यामुळे आम्ही सगळे गावाकडे गेलो होतो. माझ्या आजीचा वय तर झाला होता पण तिका कसलोच आजार नाही होतो. तिका नुसतं सर्दी तापिलो आणि या अल्पशा आजारातच तिचं निधन झाला. मग त्यानंतर आम्ही आजीचे सगळे अंतिम विधी केलं आणि परत आमच्या घराकडे इलं, कारण माझ्या वडिलांचा काम होता. तरी ह्या सगळ्या घटनेक 2 ते 3 महिने उलटून गेले होते आणि त्यानंतर आम्ही परत एकदा त्या गावच्या घराकडे गेलो होतो. आणि आजीचं निधन झाल्यापासून तिची जी खोली होती ती बंदच असायची आणि तिचा जा काय सामान होता तासुद्धा तिच्याच खोलीत होता. पण आमका थै गेल्यावर तिची खूपच आठवण येऊक लागली होती, कारण जेव्हा जेव्हा आम्ही गावात जायचं तेव्हा ती रात्रीची आमच्यासोबत खूप गप्पा मारायची, गावातले गजाली आमका सांगायची. त्यामुळे आमचं वेळ कसं जायचं त्याच आमका समजत नाही होता. पण ती गेल्यापासून आमका तिची कमी जाणवूक लागली होती, वेळ जाता जायत नाही होतो. आजीची खोली खूप दिवस बंद असल्यामुळे आम्ही ती खोली उघडलं आणि तिचे जे काय कपडे वगैरे होते ते एका पेटाऱ्यात बंद केलं आणि सगळी खोली साफ करून घेतलं. आजी असायची तेव्हा ती आपली खोली नीट टापटीप ठेवायची, पण ज्यावेळी आम्ही ती खोली उघडलं तेव्हा त्या खोलीतलं सामान सगळं अस्तव्यस्त पडलेलं होता. आणि ता सगळा कसा झाला ताच आमका समजला नाय, कारण जाऊच्या आधी तर आम्ही ती खोली बऱ्यापैकी साफ केलं होतं. पण आमका तेव्हा वाटलं की मांजरा वगैरे या खोलीत इले असतील, कारण ते एक कवलारू घर होता त्यामुळे मांजरा सहजच त्या खोलीत येऊ शकत होती. कदाचित त्यांच्याचपैकी कोणीतरी असं केल्या नसात म्हणून आम्ही फारसं काही लक्ष दिलं नाही, सगळं सामान साफ केलं आणि जागच्या जागी ठेवलं. त्याच रात्रीची गोष्ट असा, आजीच्या खोलीत एक बाकडा होता म्हणून मी माझ्या पप्पांका म्हणालोय की मी आजची रात्र या बाकड्यावर झोपतोय, कारण बाकीचे सगळेजण जमिनीवरच झोपायचे. त्या घरात एकच बाकडा होता जो आजीसाठी ठेवलेला होता आणि माका माझे पप्पासुद्धा म्हणाले की तू झोपय काय नाय, म्हणून मी त्या खोलीत झोपलोय. तरी रात्री 8 च्या दरम्यान माझं डोळं लागलो होतो. तरी रात्री 11:30 ते 11:30 च्या दरम्यान माझ्या कानावर एक आवाज पडलो. असं वाटत होतं की कोणतरी लाकडी खुर्ची जमिनीवर सरकवत सरकवत नेता. तो आवाज खूपच विचित्र होतो म्हणून मी अकडे तकडे बघूक लागलोय. बाहेर चांदणा पडला होता आणि त्यावेळी कौलारू घरांका वरसून सूर्यप्रकाश येऊसाठी एक काच लावायचे. त्या काचीसून चांदणा खाली पडला होता आणि त्या अंधुक्षा प्रकाशात माका ती खुर्ची अक्षरशः हलताना दिसत होती. असं वाटत होतं की कोणतरी त्या खुर्चीवर बसला आणि ती अक्षरशः खुर्ची हलत हलत बाजूच्या कोपऱ्यात गेली. मी धचकान उठलोय आणि दाराकडे बघितलंय. दार तर आजून लावलेला होता. मग माझ्या व्यतिरिक्त ह्या खोलीत तर अजून कोणच येऊ शकत नाही. मग ही खुर्ची आपणच थै कशी काय गेली? मी अक्षरशः संपूर्ण रात्र जरा घाबरानच होतोय. पण त्या सगळ्यानंतर काय तसो प्रकार घडलो नाय. पण जशी सकाळ झाली तेव्हा मी हे सगळं प्रकार माझ्या आईवडिलांका सांगितलंय. पण तेव्हा तेंका वाटला की माका बास वगैरे झालो असात, त्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवूक नाय. पण माझे पप्पा म्हणाले की असा जर असात
तर उद्या रात्री तू थंय झोपा नको, मी झोपन बघतय. मग पुढच्या दिवशी रात्री माझे पप्पा त्या बाकड्यावर जाऊन झोपले आणि त्यानंतर पुढच्या सकाळी चाय पिऊक आम्ही जेव्हा खळ्यात बसलो होतो तेव्हा माझ्या पप्पाने काल रात्री घडलेलो एक प्रकार आमकं सांगितल्याने आणि तो सगळं भयंकर प्रकार ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. ते म्हणाले, रात्री 12 दरम्यान ती खुर्ची आपणच अलाक लागली आणि त्या खुर्चीच्या आवाजान त्यांका जाग गेली. ते तसे झोपेतच होते पण जेव्हा त्यांनी डोळे चोळत बघितल्याने तर त्यांका त्या खुर्चीवर आजी बसलेली दिसली आणि त्या तिने एकदम स्पष्ट बघितलेला होता. आजी एकटक त्यांच्याकडे बघत होती आणि गालातल्या गालात हसत होती. आजी कसा त्या खुर्चीवर बसलेला बघून माझे पप्पा चांगलेच घाबरले पण त्यांच्या तोंडासून काय शब्द फुटत नाही होतो आणि त्यांचे हातपायसुद्धा एकदम सुन झाले होते. आणि काही क्षणार्धातच आजी थैसून नाहीशी झाली आणि माझ्या पप्पांचे हातपायसुद्धा परत आधीसारखे झाले. आणि ह्या सगळा काही क्षणातच घडला होता आणि मध्यरात्र असल्यामुळे माझे पप्पा तर झोपेतच होते, त्यामुळे त्यांका वाटला की त्यांका झोपेतच काहीतरी दिसला असात. म्हणून ते दुसऱ्या बाजूक वळाले आणि झोपाक लागले. त्यानंतर रात्री 2 दरम्यान त्यांका परत असा जाणवूक लागला की कोणतरी त्यांच्या मागे येऊन बसला आणि डोक्यावरसून हात फिरवता आणि तो जो हात होतो तो एकदम थंडगार होतो आणि त्यांका त्या स्पष्ट जाणवत होता. पण त्यावेळेक त्यांका मागे वळण बघूची अजिबात हिंमत झाली नाय. पण तेवढ्यात त्यांच्या कानावर माझ्या आजीचा आवाज येलो. तिने माझ्या पप्पांचं नाव घेऊन हाक मारलेली होती आणि आजीचा आवाज ऐकून माझे पप्पा पटकन मागे वळाले. मागे वळण बघतत तर मात्र मागे कोण नाही होता, पण तो आवाज मात्र त्यांनी स्पष्ट ऐकलेलो होतो आणि तो आवाज आजीचाच होतो ह्यासुद्धा त्यांनी ओळखल्याने. म्हणून मग त्यानंतर माझ्या वडिलांनी एका माणसाक बोलवून घेतल्याने त्याच माणसान माझ्या आजीचे सगळे विधी केलेले होते. त्या माणसाक तिनी सगळं प्रकार सांगितल्याने तेव्हा तो माणूस म्हणालो की तिचे जे काय वस्तू असत, तिचा जा काय सामान असा, ताव तुमका घराच्या बाहेर ठेवचा लागतला. तुम्ही एक काम करा, तिचे सगळे कपडे एखाद्या गरीबाक देऊन टाका आणि तिचा जा काय सामान असा त्या पाण्यात अर्पण करून टाका. कदाचित त्या सगळ्या सामानातच तिचं जीव अडकलेलो असा. मग त्यानंतर माझ्या वडिलांनी तिचा जा काय सामान होता त्या काही सामान गरिबांका दिल्याने आणि बाकीचं सामान पाण्यात अर्पण केल्याने त्या सगळ्यानंतर असो परत कधी प्रकार त्या खोलीत घडलो नाय. पण अजून माका त्या आजीच्या खोलीत झोपाची भीती वाटता, म्हणून मी कधीच त्या खोलीत परत झोपले नाय. आज पुरता एवढाच. तुमका हे 3 अनुभव कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी अनुभव आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच, चुकान जर कोणचा राहिला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटा असा ती वाजवूक विसरा नको, देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.